हॅलो, नमस्ते. मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. केळ्याचं शिकरण बनवण्यासाठी ते मी 3 केळी घेतली आहेत. ती चांगली पिकलेली आहेत आणि त्याची आत्ता आपण वरची साल काढून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे. जास्त असं स्मॅश करायचं नाही आहे, थोडेसे आपल्याला तुकडेच ठेवायचे आहेत. तर अगोदर केळीची आपण साल काढून घेऊया आणि अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, पातळ असे पीस करून घ्यायचे केळ्याचे. केळ्याचे छान असे बारीक बारीक तुकडे मी करून घेतले. आता इथे आपण दूध घेऊया. तर इथे 2 वाट्या दूध घेतलेले आहे, थंड करून घेतलेलं आहे दूध. त्याच्यामध्ये आपण 4 चमचे साखर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर, कारण थंड दूधच आपल्याला हे करायचं आहे, गरम दूध वापरायचं नाही आहे. आणि त्याच्यामुळे मी इथे थंड करून घेतले दूध आणि आता साखर मिक्स करून घेते. आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये जे केळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे. साखरेचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि हे व्यवस्थित केळ्याचे तुकडे घालून दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडीशी वेलची पावडर आणि मिक्स करून घेऊया. तुम्ही हे असंच खाऊ शकता थंड करून, किंवा मग ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे तुकडे घातले तरी चालेल. तर मी इथे वरून ड्रायफ्रूट्स घालणार आहे. तर अगोदर मिक्स करून घेते व्यवस्थित वेलची पावडर घातलेली आहे ती आणि दूध आणि केळी. आणि हे आपले केळ्याचं शिकरण तयार झालेलं आहे. तर इथे मी वरून थोडेसे ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालते, काजू बदाम आणि पिस्ता. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल. आणि आपलं शिकरण तयार झालेलं आहे. थंड खायलाही खूप छान वाटतं. तर फ्रीजमध्ये ठेवून थोड्या वेळाने खाऊ शकता किंवा असंच खाल्लं तरी चालेल. तर हे बघा किती छान केळ्याचं शिकरण तयार झालेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब